नमस्कार मित्रांनो आपल्या स्वराज्याचा इतिहास युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत छत्रपती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम सुरू असताना सिद्धी जंजिरा सोडून पळून गेला होता का या विषयावरती आज आपण बोलणार आहोत तर मित्रांनो शिवाजी सावंत यांच्या छावा या पुस्तकानुसार छत्रपती संभाजी महाराजांनी वीस हजारची फौज घेऊन जंजिराची मोहीम उघडली होती जवळपास चोवीस ते पंचवीस दिवस जंजिरावरती रोज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तोफेचा मारा सुरू होता छत्रपती संभाजी महाराजांच्या जबरदस्त हल्ल्यामुळे सिद्धी बंधू घाबरून गेले होते त्यांनी पूर्णपणे हाय खाल्ली होती छावा पुस्तकानुसार एके दिवशी सिद्धी कासम व सिद्धी खैरियत या दोघा बंधूंनी आपल्या हाफची साथीदारांवरती जंजिराची संपूर्ण जबाबदारी सोपवून ते दोघेही एका जहाजामध्ये बसून जंजिरा सोडून दूर समुद्रामध्ये एका खडकाळ टेकडीवरती जाऊन ठाण झाले तर हा होता शिवाजी सावंत यांच्या छावा पुस्तकामधील सिद्धींनी जंजिरा सोडल्याचा उल्लेख तर विश्वास पाटील यांच्या संभाजी या कादंबरीनुसार छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रचंड आक्रमणाने घाबरून गेलेले सिद्धी प्रचंड दहशतीखाली होते मराठ्यांचा तोफमारा इतका प्रचंड होता की जंजिरावरची जवळपास साठ ते सत्तर घरे जळून खाक झाली होती सिद्धींचा आईने महलही उद्ध्वस्त झाला होता जंजिराच्या मधोमध एक उंच टेकडी होती मराठ्यांच्या तोपमाऱ्यापासून वाचण्यासाठी सिद्धीने आपल्या संपूर्ण काफिल्यासह त्या खडकाळ टेकडीच्या मागे जाऊन लपण्याचा निर्णय घेतला म्हणजेच विश्वास पाटील यांच्यानुसार सिद्धीने जंजिरा सोडला नव्हता तर तो जंजिरा किल्ल्यावरीलच एका टेकडीच्या मागे आश्रयाला लपला होता तर छावा पुस्तकानुसार सिद्धीने जंजिरा सोडला होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे